कोपरगाव शहरानजीक पुंतंबा चौफुली येथे कंटेनर आणि एसटी बसचा भीषण अपघात झालाय. सकाळी 11:30 दरम्यान कोपरगावकडून शिर्डीकडे जाणारी बस क्रमांक MH07C9108 कळवण शिर्डी या बसला शिर्डीकडून नागपूरकडे जाणारा कंटेनर क्रमांक HR55M2008 यानं धडक देऊन पुंतंब्याच्या दिशेने सुमारे 7 ते 8 फूट ओढत नेलंय. या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये 2 जणांना जास्त मार लागलाय. यावेळी कंटेनर क्रमांक HR55M2008 हा भरधाव वेगानं नागपूर हायवेकडे वळवताना हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. सदर अपघातात ललिता काजळे वयवर्ष 35 राहणार जुन्नर जिल्हा पुणे या महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर सुभाषराव होन वयवर्ष 50 राहणार कोपरगाव यांच्या डोक्याला आणि नाकाला मार लागला असून त्यातून रक्तस्राव होतोय. या दोन्ही जखमींना आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलंय. या अपघातातील जखमींना सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शहा यांनी तात्काळ मदत करून रुग्णालयात पाठवण्यात विशेष सहकार्य केलंय. सुदैवाने या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. न्यूज रिपोर्टर युसुफ परंगरेज, SN मीडिया, कोपरगाव.